अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। केंद्रीय मंत्री रामदास अठावले पर अपराध दाखिल करने की मांग को लेकर रिपब्लिकन सेना का जिला कलेक्टर ऑफिस के सामने आंदोलन कर जिला कलेक्टर द्वारा राष्ट्रपति को निवेदन दिया गया। निवेदन में कहा है कि केंद्रीय मंत्री रामदास अठावले इन्होंने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इन्होंने 14 अक्टूबर 1956 के रोज बौद्ध धर्म में लाखों अनुयायियों के साथ नागपुर में दीक्षा भूमि पर धर्मांतरण किया। धर्मांतरण के बारे में डॉक्टर बाबा साहेब की इच्छा नहीं होने के बावजूद उन्होंने ये धर्मांतरण का कार्य किया है। ऐसे गैर सुलुकाना बातें करने से देश के तमाम बौद्ध धर्म के नागरिकों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंची है, इसलिए केंद्रीय मंत्री रामदास अठावले पर तुरंत अपराध दाखिल करें, ऐसी मांग रिपब्लिकन सेना की ओर से निवेदन द्वारा की है। इस निवेदन पर भैया साहब भालेराव, राजकुमार सूर्यवंशी, आशीष वाकोड़े, महेंद्र सोनके, शरद चौहान, प्रीतम वाकड़े, राहुल पुणगे, दीपक ठेंगे, सूर्यकांत राय बोले, भारत कनकुटे, प्रभाकर भालेराव, गणेश अवचार, संतोष कांबळे, समाधान मस्के, चंद्रकांत धुतमल, राम दासराव पुणगे, बालकिशन साळवे, सुबोध काकडे, विलास खिल्लारे आदि के हस्ताक्षर है। परिवर्तन दिनानिमित्त नागपुर कार्यक्रम देशाचे सामाजिक केंद्रीय राज्य न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बेताल वक्तव्य केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म हा मजबुरीने स्वीकारला, त्यांना हा धम्म स्वीकारायचा नव्हता, असलं घाणेरडं वक्तव्य रामदास आठवलेंनी त्या कार्यक्रमात केलं। बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्ध धम्म दिला तो धम्म सगळ्या जगात सर्वात श्रेष्ठ धम्म आहे, आम्ही त्या धम्माचे अनुयायी आहोत। बाबासाहेबांनी सगळं धम्माचा अभ्यास करून आम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे, पण 12वी नापास रामदास आठवलेंना धम्माविषयी असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आज महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत। आज परभणीमध्ये आमचे नेते भैया भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज रामदास आठवलेचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर रामदास आठवलेबद्दल कठोर कारवाई नाही केली तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आहे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेवर मिस एन अपडेट। 1,17,00,000 वसूली के लिए इंश्योरेंस कंपनी की प्रॉपर्टी जब्त करने के आदेश। मोटर एक्सीडेंट में जख्मी का नुकसान मुआवजे की रकम 1,17,62,333 रुपये 15 अक्टूबर 2021 से पूरी वसूली होने तक 9% ब्याज के साथ वसूली करने हेतु यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी शाखा परभणी की मालमत्ता जब्ती के आदेश मोटर एक्सीडेंट न्याय प्राधिकरण ने दिए है। शेख अकबर अमीन साहब का तारीख 22 अप्रैल 2014 के रोज परभणी बसमत रोड पर एक्सीडेंट के दौरान बुरी तरह से जख्मी हुए थे। इस मामले में मोटर अपघात न्याय प्राधिकरण परभणी इनको MSP क्रमांक 366/2014 के तहत नुकसान मुआवजा मिलने के लिए मामला दाखिल किया गया था। ये मामले का तारीख 22 सितंबर 2021 के रोज फैसला हुआ। उस फैसले के बिना जख्मी शेख अकबर इन्हें विद्यमान प्राधिकरण के पास नुकसान मुआवजे की रकम ब्याज के साथ वसूली के लिए बीमा कंपनी के खिलाफ कार्रवाई दाखिल की गई थी। इस मामले में बीमा कंपनी को नोटिस भी तामील की हुई। उसके बाद शाखा व्यवस्थापक इनके खिलाफ हिरासत में क्यों नहीं लिया जाए इस बारे में नोटिस जारी की, इसके बावजूद बीमा कंपनी की ओर से कोई भी हाजिर नहीं रहा। उसी तरह मोटर एक्सीडेंट न्याय प्राधिकरण के आदेश का पालन नहीं किया गया और उसकी अनुसार मुआवजे की रकम भी नहीं भरी गई, इसलिए कोर्ट ने अर्जदार को अर्ज मंजूर करते हुए यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी शाखा परभणी इनके ऑफिस का सामान जब्त करने के आदेश जारी किए हैं। इस मामले में जख्मी शेख अकबर शेख अमीन साहब इनकी ओर से एडवोकेट SP औंडेकर इन्होंने पैरवी की। शहनशाह तरन्नुम मुफ्ती तारिक जमील कासमी की महफिल नात व मुनक़िबत परभणी के फातिमा उर्दू स्कूल रहमत नगर में तारीख 14 अक्टूबर 2022 जुमा के दिन शाम 7 बजे इस प्रोग्राम का आयोजन किया गया है। इस प्रोग्राम की सदारत मौलाना मोहम्मद शाहिद साहब इशाती, कन्वीनर मुफ्ती जहांगीर नदवी, खैर मकदम में खारी मुजीबुररहमान तो निज़ामत नजीबुररहमान मरकजी, मुकर्रर खुसूसी में मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली साहब, मेहमान खुसूसी मौलाना ज़िक्रिया ताबिश मिल्ली, मौलाना यूसुफ खान साहब, मुफ्ती मोहम्मद गौस साहब, मौलाना सैयद निसार साहब कादरी, मौलाना जाकिर अली, हाफिज मोहम्मद यूनुस हाशम मिल्ली, मौलाना जमील अहमद कासमी, मौलाना मोइनुद्दीन साहब, मुफ्ती मोहम्मद कौसर आफाक साहब और परभणी के मशहूर लीडर व सामाजिक कार्यकर्ता NGO के पदाधिकारी प्रोग्राम में मौजूद रहेंगे। मुफ्ती तारिक जमील कासमी की नाते सुनने के लिए कसी तादाद में आने की दरख्वास्त कन्वीनर ने की है। पता फातिमा उर्दू स्कूल रहमत नगर 14 अक्टूबर बरोजे जुमा शाम 7 बजे।
पुरानी बीमारियों की शर्तीय इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोढ़ की बीमारी, गाठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान हो तो इलाज के लिए तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव इलाका, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभनी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। दीपावली का त्यौहार ये रोशनाई का त्यौहार माना जाता है। हर घर पर दीप लगाने के लिए रंग बिरंगी दीप खरीदे जाते हैं। यही आकाश दीवे उसी तरह देखने के लिए परभनी शहर के गांधी पार्क, छत्रपति शिवाजी चौक, नारायण चाल, बस स्टेशन, जिला परिषद सभापति क्वार्टर के एरिया के सामने दुकानों पर इलेक्ट्रिक बल्ब जलाने के लिए और रंग बिरंगी आकाश दीप बाजार में खरीदी के लिए नागरिकों की अच्छी खासी भीड़ दिखाई दे रही है। दीपावली इस त्यौहार के मौके पर पुलिस प्रशासन को बोनस देते हुए अन्य विविध मांगों का निवेदन आज तारीख 14 अक्टूबर 2022 गुरुवार के रोज अखिल भारतीय पुलिस संरक्षक संगठन की ओर से जिला कलेक्टर द्वारा मुख्यमंत्री और गृह मंत्री को महाराष्ट्र राज्य को निवेदन दिया गया। इस निवेदन पर संगठन के प्रदेश अध्यक्ष विनोद अन्ना भोसले इनके हस्ताक्षर रहते हुए अन्य पदाधिकारी इस समय मौजूद थे। आज आम्ही अखिल भारतीय पुलिस हक संरक्षण संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याला निवेदन आपल्या परभणीच्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्फत पाठवलेला आहे। निवेदनाचा विषय असा होता की येणारी 2022 ची दीपावली जी आहे ती दीपावली सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी बोनस देऊन साजरी केलेली आहे। पण 8 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खुश केलं आहे, पण 18-18 तास जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या पोलिसावर अन्याय केलेला आहे। त्यांनी पोलिसाला वगळता सर्वांना जाहीर केले आहे, म्हणून ही पोलिसांना बोनस मिळावं दीपावलीचं, त्यांच्या घरीसुद्धा लेकरा बाळांना आनंद उत्सव साजरा गोडधोड खाण्यात यावं, म्हणून आम्ही पोलिसांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आमच्या संघटनेचं नावच आहे पोलीस हक्क संरक्षक संघटना। जरी पोलीस नाव असलं तरी 18 प्रकार जातीयांना, सर्व समाजातील तरुणांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कधीही ही संघटना रस्ते उतरणार आहे। आमचे संस्थापक आदरणीय श्री इंदूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मला प्रदेशाध्यक्ष पदावर घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। परभणी के तहसील ऑफिस में कई दिनों से रेती के ट्रक पकड़कर तहसील इलाके में लगाए हुए थे, उनमें से 17 ट्रक को जमानत पर छोड़ दिया गया है। इसके लिए इन रेती ट्रक धारकों की ओर से एडवोकेट घुले ज्ञानेश्वर पाटिल इन्होंने पैरवी की है। ये रेती के ट्रक परभणी तहसील से आज तारीख 14 अक्टूबर 2022 के रोज ले जाते समय एडवोकेट ज्ञानेश्वर घुले पाटिल इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। एडवोकेट ज्ञानेश्वर बाबूराव घुले, माझ्याकडे ट्रक जे आज जे कलेक्टर ऑफिसनं सोडलेले आहेत त्याची केस होती। ही केस पोलीस स्टेशन दारकडनं दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसचे सुद्धा काही लोक होते, पण ही सगळी केस कशी बेकायदेशीर दाखल केलेली होती। त्याच्यामध्ये आम्हाला न्याय कलेक्टर ऑफिसनं परवाना दिलेला असताना सुद्धा आमच्यावर धाड टाकली आणि त्याच्यानंतर आमच्या गाड्या जप्त पोलिसांनी केल्या होत्या, परंतु नंतर सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी जप्त केलेलं होतं। देशानुसार सोडण्याचा आदेश दिला होता, परंतु यांनी काय केलं की अपील केलं होतं। ते अपील मी कसं केलं की ते बेकायदेशीर आले, त्याच्यामध्ये दया नसताना, अपिलन नसताना ते दाखल केलं होतं। ते अपील आम्ही जिंकलं, जिंकल्याच्या नंतर सुद्धा ते न्यायालयाचे आदेश पाळत नव्हते, म्हणून आम्ही न्यायालयाच्या आदेशानं त्या गाड्या घेऊन गेलो होतो। मग यांना नंतर आमच्या गुन्हे दाखल करू, असं करू, तसं करू, अशा बऱ्या धमक्या दिल्या होत्या यांना, पण त्यांना काही जमलं नाही। त्याच्यानंतर मग परत पुन्हा नंतर आम्ही न्यायालयात गेलो आणि कंटेम्प्ट कोर्टचा यांच्यावर दावा दाखल करणार आहे असं त्यावेळेस पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं की न्यायालयाने किंवा तुम्ही यांच्या गाड्या सोडा, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करायला तयार आहेत असं त्याला आम्ही सांगितलं। त्यानंतर येईन आज पोलिसांना कलेक्टर ऑफिसला येऊन आमचे सुपूर्दनामे घेऊन कायदेशीर आज आमच्या गाड्या सोडलेल्या आहेत। जागतिक दृष्टि दिन के अवसर पर डॉक्टर केसी पारक लायंस चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायंस नेत्रालय अस्पताल में 9 मोती बिंदु मरीजों पर ऑपरेशन किया गया। आज तारीख 13 अक्टूबर 2022 गुरुवार के रोज जागतिक दृष्टि दिन के अवसर पर परभणी शहर के क्रांति चौक में डॉक्टर केसी पारक लायंस चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायंस नेत्र अस्पताल में जरूरतमंद 9 गरीब मरीजों के मोतीबिंदी ऑपरेशन किए गए। इस समय डॉक्टर लखमोयर एडवोकेट नीरज पारक, प्रदीप जी गोलेश्चा, एडवोकेट जेड आर मुथा, एडवोकेट जगदीश मुंदड़ा, डॉक्टर कालानी, शिव कुमार शिरपुरे आदि हाजिर थे। आणि उनका
झाला आता एक दोन महिन्यात लगेच बंद झाले असे चित्र येऊ लागले समोर डोळ्याचे मग आता ऑपरेशन झालं आता डोळ्याचं चित्र आता शिवार येत आता हे नाव हे दिसायले किती दिवसापासून तुम्हाला दिसत नव्हता पहिले मला वरी दीड वरी धावत धावत पहिल्यानं थोडं 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 जात 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 गेले एक खटे नाही गेली वाटायला का परभणीमध्ये एक वर्ष होत आहे आतापर्यंत आम्ही 6,000 पेशंटची OPD केलेली आहे जवळपास 300 पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे आमचे ट्रस्टी हिंगोलीचे जे आहे डॉक्टर लाखमवार त्यांनी आतापर्यंत जे स्वतः नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांनी लाखो ऑपरेशन केलेले आहे काल त्यांनी आमच्या दवाखान्यात येऊन यामध्ये 2 पेशंटचे क्रिटिकल होते मराठवाड्यात त्यांचं कोणीही ऑपरेशन करत नव्हतं अशा 2 पेशंटचं त्यांनी सक्सेसफुली ऑपरेशन केलं आणि त्यांनी फार मोठं समाधान मानलं की माझ्या हातून अशा लोकांची सेवा झालेली आहे फार फार आनंदित झाली आहे मांडव्याचे रहिवासी असून मांडवा हे गाव झरीपशी आहे बऱ्याच वेळेला आम्ही ऑपरेशनसाठी इथं प्रयत्न केले होते पण त्यावेळेला मध्येच कधी BP किंवा आईचं वय जास्त झाल्यामुळं ऑपरेशन डॉक्टरने सांगितलं होतं की धोका आहे आणि यांना एकच डोळा असल्यामुळं यांची म्हणजे आहे ती नेत्रज्योत जास्त माळवण्याची शक्यता आहे म्हणजे कमी होईल असं ते म्हणले होते पण आम्ही नातेवाईकाचा सल्ला घेतला ते म्हणले की अशी तरी म्हणजे नजर जाणारच आहे आणि तशी तरी ऑपरेशन करून टाका डॉक्टरवर आपण विश्वास टाकू आणि ऑपरेशन करून टाकू आम्ही पण निर्णय घेतला की ऑपरेशन करायला पाहिजेच तर सहज एकदा आमचे मित्र होते त्यांनी सांगितलं आम्ही इंगळे साहेबापाशी गेलो सुभाषराव इंगळे ते माझ्या परिचयाचे असल्यामुळे त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी सांगितलं की आम्ही अगोदर उदगीरला जाऊन विलाज करायला करणार होतो पण नंतर असं कळालं की परभणीमध्येच एक छानसं आय नेत्रालय चालू झालं आणि ते माफक दरामध्ये फार कमी पैशामध्ये गरजू आणि होतकरू लोकांचा विलाज करतात तर त्याच्यासाठी आम्ही इथं संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आपण ऑपरेशन करू तसं तर डॉक्टर KC पारख साहेब यांच्याविषयी मी बऱ्याच दिवसापासून ऐकून आहे की त्यांनी समाजाप्रती फार मोलाचं आणि मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र आणि जे हॉस्पिटलचे सर्व ट्रस्टी आहेत त्यांनी पण हे लावलेलं रोपटं याचं लवकरच मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होणार आहे त्यांच्या सर्व या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाची बी काही जर आवश्यकता भासली तर आम्हाला जर आवाज दिला तर आम्ही त्या ठिकाणी येऊन काहीतरी सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही तेवढं ऑपरेशन सक्सेस डॉक्टर लखमवार साहेब यांनी आल्याबरोबरच सांगितलं की ऑपरेशन फार हार्ड आहे आणि आपण प्रयत्न करू आणि त्यांनी जातानाही सांगितलं की आईचं ऑपरेशन फार चांगलं झालेलं आहे त्यांनी पण फार म्हणजे सदिच्छा व्यक्त केली की यांचं ऑपरेशन करून मी पण फार समाधानी आहे की एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाचं ऑपरेशन माझ्या हातातून झालं तर डॉक्टर ऑपरेशन सक्सेस झालं का ऑपरेशन सक्सेस झालं आता आम्ही तपासणी केली त्यांना दिसायला लागले काही अडचण नाही ठीक आहे हो ठीक आहे गेल्या काही एक वर्षापासून आपले हे लॉयन्स का हॉस्पिटल आय हॉस्पिटल हे वर्क काम करत आहे त्याच्यात आपल्याकडं जवळपास 600 ते 700 पर्यंत ऑपरेशन मोतीबिंदूचे झालेलं आहे त्यानंतर आणखी क्रिटिकल पेशंट म्हणजे ज्याचे कोणाचे ऑपरेशन होत नाही असेही ऑपरेशन आपण इथे ते साध्य करून दाखवले आहेत सर्वात मोठी गोष्टी म्हणजे आज धावपळीच्या जीवनात आपल्या ह्या वृद्ध महिला भगिनी यांना दिसायला नजर खूप कमी होते आणि अशा लोकांकडं पाहायला कोणीही नसतं त्यांच्या पाठीमागेही कोणी नसते ही बाब लक्षात घेऊन आमचे लॉयन्स क्लबचे ट्रस्टी आमचे लॉयन्स क्लबचे सगळे स्टाफ ही बाब लक्षात घेऊन हे आपण हॉस्पिटल चालू केलं त्या हॉस्पिटलला प्रतिसाद एवढा जास्त आहे की खूप जास्त पेशंटही इथं खूप जास्त आनंदी होऊन नजर येऊन चालले आमचे सर्वात मोठे सिनियर सर लखमवार किशोर लखमवार सर यांनी हे काल झालेले ऑपरेशन हे सर्वात अति म्हणजे इथे महाराष्ट्रातल्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही करण्यात येत नव्हते तर असं हॉस्पिटल त्या आजीला पायही नसताना पाय नसून त्यांना एकच डोळा होता हे ऑपरेशन म्हणजे खूप क्रिटिकल होतं ह्यांचा पूर्ण डोळा जो मोतीबिंद असतो त्याला न्यूक्लियस म्हणतात हा न्यूक्लियस जे आहे ते पूर्ण फाटलेलं होतं खराब झालेलं होतं त्याच्यातून फ्लुइड निघत होतं पाणी निघत होतं ते पाण्यासारखं ऑपरेशन ते पूर्ण त्यांचा कॉर्नियाही खराब होऊ शकत होता त्यांची नजरही जाऊ शकत होती आम्ही पेशंटच्या नातेवाईकाला तसं समजावलेलं होतं पण सरांचा प्रतिसाद आणि सरांचा जे एक्सपिरियन्स आहे यानुसार सरांनी अत्यंत खूप खूप छान ऑपरेशन त्यांचं केलं त्या आजीला
नजर जाने पुरती नजर परत आली त्या आजी ही खुश आहेत आणि आमचा स्टाफ ही सगळा खुश आहे असा हा प्रतिसाद आणखीन पेशंटने आम्हाला देवा पेशंट देवा आणि सर्वात मोठी गोष्ट आमचे ट्रस्टी यांनी खूप कमी दरात अत्यंत ज्यांना ऑपरेशनला पैसे नाही कोणी अशी फ्री ऑपरेशन झालेले आहेत फ्री होतात ही लेसी व्यवस्थित जातात जे की बाहेर 15-20 हजार रुपये लागतात ती लेस आम्ही खूप कमी दरात किंवा फ्री ही करून देतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे यांना जे काही असेल पेशंट आम्हाला प्रतिसाद द्या एवढीच माझी विनंती आहे आणि परत एकदा आमचे ट्रस्टी सगळ्या सरांची माझ्या सिनियरची मी सर्वांचा एकदा धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। हमारा न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं इसके लिए लाइक करें शेयर करें कमेंट्स करें सब्सक्राइब करना ना भूले। हाँ हमने आपको जिस तरह से हमारे व्यूवर्स को और हमारे देखने वालों को हम जो बात बता रहे हैं कि भाई आप हमें लाइक और आपके कमेंट्स भेजना जरूरी है ताकि हम बेहतर से बेहतर आपको जो है तो हमारे न्यूज़ आपके सामने प्रकाशित कर सके। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट।